महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवा अशा पद्धतीचा एक भाजीचा मिक्स मसाला आणि पन्नासपेक्षा जास्त भाज्या तुम्ही हा मसाला वापरून बनवू शकता नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे कुकिंग तिकीट मराठीमध्ये तर आज आपण असं एक भाजीचा मिक्स मसाला बघणार आहोत जो फक्त एक चमचा वापरला आणि मग बघा जादू एकदम चविष्ट आणि एकदम लज्जतदार अशा तुम्ही पन्नासपेक्षा जास्तही भाज्या बनवू शकता चला तर मग मसाला कसा बनवायचा रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम गॅसवर आपण एक पॅन छान गरम करून घेतलेला आहे आणि पॅन छान गरम झाल्यानंतर अर्धा कप मी यामध्ये कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आता इथे तुम्ही कच्च्या शेंगदाण्याऐवजी भाजलेले रेडीमेड शेंगदाणे सुद्धा वापरू शकता आता शेंगदाण्यांबरोबरच आपण इथे वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने शेंगदाण्याबरोबरच लसूणसुद्धा घालायचं आहे म्हणजे शेंगदाण्याबरोबरच लसूणसुद्धा छान भाजला जाईल तर इथे अशा पद्धतीने सतत आपल्याला उलथानाने मस्त एकत्र करत राहायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता लसूणही अगदी खरपूस असा भाजलेला आहे अशाच पद्धतीने लसूण आणि शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर इथे अशा पद्धतीने दोन्हीही जिन्नस मस्त खरपूस भाजलेले आहेत आता या स्टेजला आपण इथे अर्धा कप सुक्या नारळाचा रेडीमेड खीज घेतलेला आहे आता तुम्हाला हवा असेल तर जो सुखा नारळाची वाटी असते त्याला तुम्ही किसनीवर छान किसून अर्धा कप वापरू शकता आता खोबरं घातल्यानंतरसुद्धा आपण याला मिनिटभर मस्त खरपूस असं भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी लाईट असा सोनेरी रंग झालेला आहे सुक्या खोबऱ्याचा म्हणजे साधारण तीन मिनिट आपण मध्यमासेवर हे छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता हे एका ताटावर आपण काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता सेम पॅनवर आपण इथे काही जिन्नस पुन्हा भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे भरून धने घेतलेले आहे एक मोठा चमचा जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा ओवा पाव चमचा मेथीचे दाणे पाच ते सहा हिरवी वेलची आणि एक छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे आणखीन काही गरम मसाले घेणार आहोत त्यासाठी वीस काळी मिरी दहा लवंग दोन चक्री फूल एक मोठी वेलची दोन तुकडे दालचिनीचे आणि एक आपण इथे जावित्री घेतलेली आहे तुकडा आणि तमालपत्र घेतलेले हे दोन ते तीन तमालपत्र आणि आपण ही जी दालचिनी घेतलेली आहे त्याचे अशा पद्धतीने छोटे तुकडे केले की मस्त हे यामध्ये भाजले जातील तर इथे अशा पद्धतीने आपण हे छान तुकडे करून घेतलेले आहेत आता ही सर्व जिन्नस आपण मस्त लाईट अशा सोनेरी रंगावर अगदी दोन मिनटं मस्त भाजून घेणार आहोत आता प्रत्येक गरम मसाल्याचा स्वतःचा एक सुगंध असतो तो, तो सुगंध येईपर्यंत आपण हे मसाले मस्त खरपूस भाजून घेणार आहोत खूप जास्त याला करपवायचे नाहीत अशा पद्धतीने तमालपत्र मोडून बघायचं आहे आणि सहज याचे तुकडे झाले म्हणजे आपला गरम मसाला परफेक्ट भाजलेला आहे आता ले 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 या स्टेजला आपण इथे दोन चमचे भरून तीळ घेतलेले आहेत एक चमचा खसखस घेतलेली आहे याचाही या मसाल्यामध्ये खूप जबरदस्त असा फ्लेवर येतो आता हे घातल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे कारण तीळ आणि खसखस भाजायला तसा फार वेळ लागत नाही बाकीच्या गरम मसाल्याचं उष्णतेच हेसुद्धा छान भाजले जातात काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता ही सर्व जिन्नस एका बाजूला ठेवून देणार आहोत थोडंसं थंड होण्यासाठी आता सेम पॅनवर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ असल्यामुळे लगेचच हे करपतं म्हणून गॅसची फ्लेम एकदम आपल्याला बारीक करायची आहे आणि एकदम बारीक गॅसवर साधारण दोन ते तीन मिनटं मस्त पिठामधून सुगंध यायला सुरुवात होईपर्यंत आणि थोडासा याचा रंग बदलेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला याला मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बेसना या बेसनाचं टेक्चर बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे आणि मस्त खरपूस असा भाजलेला आहे याचा मस्त सुगंध येत आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटावर आपण हे काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आता बाकीची जिनसं छान थंड झालेली आहेत आता एका मिक्सरच्या जारवर आपण याला मस्त बारीक असं दळून घेणार आहोत अशा पद्धतीने आता सेम मिक्सरच्या जारमध्ये आपण हे बाकीचं सुद्धा सगळं छान दळून घेणार आहोत आता हे दळत असताना आपल्याला पाण्याचा उपयोग बिलकुल करायचा नाही अगदी कोरडं आपल्याला हे सगळं दळून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण हे छान मिक्सरवर थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपण हे छान दळून घेतलेलं आहे मसाल्याचा एकदम सुंदर असा सुगंध सर्व घरभर पसरलेला आहे एकदम जबरदस्त असा आता ह्या दळलेल्या मिश्रणात आपण हे भाजलेलं बेसनाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आणि याला छान मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने आता मिक्स थोड़ो -थोड़ो हे मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण दोन बॅचमध्ये थोडं थोडं घालून आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा ह्याला छान एकत्र करून छान दळून घेणार आहोत म्हणजे सर्व जिन्नस बेसनाच्या पिठामध्ये मस्त एकजीव होतील मस्त मिळून येतील अशा पद्धतीने आपण हे छान तळून घेतलेलं आहे तो तुम्ही तर तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि याचा वास तर अगदी जबरदस्त आलेला आहे एकदम जबरदस्त असं भाजीचं आपलं हे मिक्स तयार झालेलं आहे आणि सेम पद्धतीत उरलेलं सगळं आपण छान दळून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने एक महिना तुम्ही याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून वापरू शकता तुम्हाला जर दोन ते अडीच महिने हे स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही हाय फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये अडीच महिने हे बिलकुल खराब होत नाही कारण आपण यामध्ये जीही जिनस वापरलेली आहेत सगळी छान खरपूस अशी भाजूनच वापरलेली आहेत इतका जबरदस्त असा हा जादूचा मसाला आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता हाच मसाला वापरून आपण मस्त वांग्या बटाट्याची खमंग अशी भाजी बघणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल छान गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मस्त आपण लाईट अशा सोनेरी रंगावर आपण छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता अशाच पद्धतीने लाईट असा सोनेरी रंगावर आपण कांदा छान परतून घेतलेला आहे आता कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत आता टॉमॅटो अगदी हलका असा आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टॉमॅटो थोडासा नरम झालेला आहे आता या स्टेजला नेहमीप्रमाणे ने आपली ने फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कारण कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की छान चव येते हळद घेतलेली आहे अर्धा चमचा चवीपुरतं आपल्याला जितकं तिखट कमी जास्त लागत असेल तिखट घ्यायचं आहे बस इतकीच जिनस आपण भाजीमध्ये वापरणार आहोत यामध्ये कोणतं एक्स्ट्राच आपण गरम मसाला वापरणार नाही होत आता हा मसालाच वापरून आपण या भाजीला एकदम लज्जतदार असं बनवणार आहोत आता मसाला छान व्हावा छान शिजावा म्हणून झाकण लावून साधारण वीन वीस पंचवीस सेकंद आपण याला झाकून ठेवणार आहोत पंचवीस सेकंद झालेली आहेत तुम्ही बघू शकता मसाला हा छान परतलेला आहे अशा पद्धतीने उलथानाने थोडंसं आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे आता तुमची फोडणी परफेक्ट असली की तुमची कोणतीही भाजी असली परफेक्टच होते म्हणून फोडणी आपल्याला छान करून घ्यायची आहे तर मी इथे पाव किलो प्रमाणात वांगी आणि बटाटे घेतलेले आहेत म्हणजे साधारण तीन मध्यम आकाराची वांगी आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे चवीपुरतं घातलेलं आहे मीठ या स्टेजला मीठ घालायचं आहे म्हणजे हे भाजीमध्ये छान मिक्स होतं आता लगेच शिजण्यासाठी पाणी न घालता साधारण एक दीड मिनिट आपण याला मध्यम मसेवर छान एकजीव करून घेणार आहोत म्हणजे बटाटा आणि वांग्याला ही सगळी जिन्नस छान लागली जातील तर इथे अशा पद्धतीने परतलं की मस्त भाजी आपली चवदार होते साधारण एक मिनिट झालेलं आहे आणि मस्त आपण हे छान परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीने भाजीचाही छान रंग बदललेला आहे आता या स्टेजला मी इथे अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे भाजी शिजण्यासाठी कारण पाणी घातलं की भाजी ही पटकन शिजली जाते आणि छान सॉफ्ट होते आता याला एक छान उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावणार आहोत आणि याला, याला भाजीला छान शिजवून देणार आहोत तर इथे साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत वांग बटाटा असल्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही आणि लक्षात ठेवा कोणतीही भाजी असली तर ते त्याला कच्ची ठेवू नका मस्त शिजवून घ्या म्हणजे ती पसायलाही हलकी होते तर इथे बटाटा छान शिजलेला आहे आता या स्टेजला आपण जो मसाल्याचा मिक्स करून ठेवलेलं होतं ते एक मोठ्ठा चमचा भरून हा जादूचा मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे अशा पद्धतीने भाजी पूर्ण शिजल्यानंतर आपण यामध्ये भाजीला हे घालणार आहोत छान मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने अगदी शेवटी घातलं की सगळ्या मसाल्यांचा मस्त फ्लेवर भाजीमध्ये रिलीज होतो झाकण लावून फक्त एक मिनिट आपण याला ठेवणार आहोत अशा पद्धतीने एक मिनिट झालेलं आहे अशी ही खमंग अशी आपली मस्त लज्जतदार अशी वांग बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी सर्वात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे पाव किलो प्रमाणात भाजी असली कि तेला की त्याला तुम्ही एक मोठा चमचा घालायचा आहे अर्धा किलोला दोन मोठे चमचे अशा प्रमाणात तुम्ही हा मसाला वापरू शकता एक भाजी नाही तर पन्नासपेक्षा जास्त भाज्यांची चव आणि एकदम लज्जतदार अशा भाज्या आपल्या तयार होतात नुसतीच सुकी भाजी नाही तर कोणतीही रस्सा भाजी कडधान्याची भाजीसुद्धा सेम मसाला वापरून तुम्ही बनवू शकता फ्लावरची मी इथे रस्सा भाजी बनवलेली आहे आणि एकदम खमंग अशी तयार झालेली आहे बेसन असल्यामुळे याला छान सरपणासुद्धा आलेला आहे गरम मसाले असल्यामुळे याला मस्त फ्लेवरसुद्धा येतो शेंगदाणे आणि खोबरं वापरल्यामुळे याला चवही खूप छान येते तर असा हा फक्त एक चमचा जादूचा मसाला वापरा आणि मग बघा जादू तुम्ही हा तुमच्या किचनमध्ये मसाला नक्की ट्राय करा आणि तो कसा झालाय मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल रेसिपी तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी फ्रेंड्स फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा